32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी, या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 87 47 25 आणि 82 75 92 99 94। निळवंडे धरणातून निळवंडे कालव्याला 1 मे पर्यंत पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला। उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचा निर्णय होऊन देखील कालव्याला पाणी न सोडता नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यामुळं लाभधारक शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। ते आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कचेरीवर धडकले। शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या कालव्याला तात्काळ पाणी सोडावं, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय। राहुरी तालुक्यातून उत्तरेतील भागासाठी लाभदायक समजल्या जाणाऱ्या निळवंडे उजव्या कालव्यासाठी 1.5 TMC पाणी राखीव करण्यात आलं होतं। त्यापैकी 1/2 TMC पाणी हे यापूर्वी सोडलं गेलं आणि कालव्यांचा लिकेज चेक करण्यात आला होता। उर्वरित 1 TMC पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीनं घेतला असून देखील अद्याप पाणी सुटत नसल्यामुळं यामागे काही राजकीय षडयंत्र असल्याचा संशय आमदार तनपुरे यांनी व्यक्त केला आहे। उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असल्यामुळं तात्काळ हे पाणी सोडणं अत्यंत महत्त्वाचं होतं, मात्र हे पाणी सोडलं गेलं नसल्यामुळं लाभधारक शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होतो आहे। यामुळं आज आमदार तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी राहुरीच्या तहसील कार्यालयावर लाभधारक शेतकऱ्यांनी मोर्चा नेला। तहसीलदार नामदेव पाटील यांच्याशी संवाद साधून आपल्या व्यथा मांडल्या। पाटबंधारे विभागानं तात्काळ या कालव्याला पाणी सोडावं, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे। निळवंडे धरणाच्या उजव्या कालवा जो की राहुरी तालुक्यातून जातो, याचं काम थोडं उशिरा पूर्ण झालं। आधी डाव्याची टेस्टिंग झाली आणि डाव्या कालव्यामध्ये जवळपास 2.5 TMC पाण्याचा वापर त्या भागात झाला। त्याच वेळेस जी कालवा सल्लागार समिती होती त्याच्यामध्ये मी प्रामुख्यानं हा मुद्दा मांडला, ज्याच्यावरून डाव्याच्या पाणी वाटपावरनं तिथल्या भागामध्ये भागाच्या नेत्यांमध्ये ओढाओढी चालू होती। म्हटलं ठीक आहे, तुमचं काय वापरत ते वापरा, पण आमचं कमीत कमी 1.5 TMC पाणी उजव्याचं राखीव ठेवा। जेव्हा आमच्या उजव्या कालव्याचं काम किंवा टेस्टिंग होईल तेव्हा आम्हाला त्या हक्काचं आमचं पाणी द्या, असा कालवा सल्लागार समितीमध्ये ठराव झाला आणि 1.5 TMC पाणी मी त्या ठिकाणी आग्रह केला, म्हणून उजव्या कालव्याचं त्या ठिकाणी राखीव झालं। त्यातलं 1/2 TMC पाणी हे पहिल्या ट्रायलच्या वेळी मिळालं आणि काही दुरुस्त्या करून राहिलेलं सुमारे 1 TMC पाणी परत आम्ही देऊ अशा आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। आम्ही देखील म्हणलं ठीक आहे, कालव्याचं अकोले तालुक्यातल्या लोकांनाही त्रास नको, हे आमचेच बांधव आहेत, काही लिकेजमुळे त्यांना त्रास होत असेल तर आम्ही थांबलो। जवळपास आता 2 महिने झालेले आहेत, या 2 महिन्यामध्ये तिथल्या दुरुस्त्या करून पुन्हा ट्रायल आम्हाला 25 तारखेला एप्रिल महिन्यात होईल असं काही अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलं होतं, पण आज 25 तारीख उलटून गेली, 28 तारीख आहे। जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे, शेतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, पिण्याच्या देखील पाण्याचा माणसाचा प्रश्न या भागामध्ये राहुरी तालुक्यातल्या निंबेरे तुळापूरपासून कनगर चिंचविरेपर्यंत आहे आणि अशामध्ये आत्ता हे पाणी सुटणं अति आवश्यक आहे, पण मात्र शासनाचा काहीतरी वेगळाच डाव चालू असल्याचा आम्हाला संशय आहे। हे पाणी अजून काही सुटत नाहीये, त्यामुळे आज इथल्या लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये आम्ही आलो होतो, आमचं गाऱ्हाणं मांडलं, इरिगेशनचे काही अधिकारी फोनवरती आमच्याशी बोलले आणि अगदी सुरुवातीला तर जवळपास नाहीच अशी त्यांची मानसिकता होती।
यावेळी निळवंडे लाभ क्षेत्रातील निंभिरे, तुळापूर, कानडगाव, तांदुळनेर, वडनेर, कनगर, चिंचविहिरे येथील शेतकरी सुयोग नालकर, सुखदेव बलमे, रघुदादा मुसमाडे, किरण गव्हाणे, पप्पू मुसमाडे, सुहास उरे, सर्जेराव खेमनर, अण्णासाहेब खेमनर, भाऊसाहेब अडभाई, सुधाकर मुसमाडे, गोविंद वरघुडे यांसह अनेकांची उपस्थिती होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.